हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? तर मी पण मजेत आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खास आहे एक सरप्राईजसाठी. सरप्राईज म्हणजे सरप्राईज नाही म्हणतायत, पण एक गोष्ट आहे जी मी आज शेअर करणार. म्हणजे खरं सरळ सरळ सांगायचं म्हणजे उद्या माझ्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. ठीक आहे, तर आज असते हळद, म्हणजे अगोदरच्या दिवशी. आज 10 मे. आज हळदीच्या दिवशीचा मला एक सकाळी किस्सा आठवला, म्हणजे चला म्हटलं शेअर करून टाकावा आज. तर तुम्हाला तर माहीतच आहे की इंटरकास्ट मॅरेज आहे, आणि ज्यांनी ज्यांनी जोस्टॉकचा व्हिडिओ पाहिला आहे त्यांना पूर्ण तर स्टोरी माहीत आहे. तर ज्यांना पहिले, जे नवीन असतील, ज्यांना काही माहीत नाही, त्यांनी पहिले जोस्टॉकवरचा माझा व्हिडिओ बघावा. त्याची लिंक मी खाली देऊन देईल, आणि नंतर मग तुम्हाला हा व्हिडिओ समजेल. कारण की आजपर्यंत मी सोशल मीडियावर कधी काही जुन्या गोष्टी सांगितल्या नाही, तर त्या जोस्टॉकच्या व्हिडिओत सांगितल्या. तर त्याच्यानंतरचं मी आज सांगणार आहे. तर तुम्हाला माहीत आहे लग्न जुळलं, तर परिस्थिती काय होती घरची सगळ्यांना माहिती आहे. हे पण काही खूप असे श्रीमंत नव्हते, गरीबच होते. पण आता गोष्ट होती हळद. आता आज ते हळदीची गोष्ट अशी आहे माझी की तुम्हाला माहीत आहे इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे माझे लग्नात काही नातेवाईक आले नव्हते, आणि त्याच्यानंतर पण म्हणजे कोणीच आलं नव्हतं. तर सगळं मला अरेंज करायचं होतं, पैसे, घरचा किराणा वगैरे जे काही आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या पूर्ण हळदीच्या कार्यक्रमात, लग्नाच्या कार्यक्रमात माझी ताई आणि माझा जो माझी जी चाळ आहे, जी मी जिथे राहते, तिथल्या सगळ्या वहिनी वगैरे मैत्रिणी ह्याच होत्या, ह्याच माझ्या नातेवाईक होत्या. त्यांनीच पूर्ण माझा कार्यक्रम हळदीचा पार पाडला. तर विशेष म्हणजे त्याच्यात एक अशी गोष्ट घडली की आज सकाळी ते आठवतं थोडंसं डोळ्यात पाणी आलं होतं, पण मी म्हटलं जाऊ दे असो गेले दिवस. तर अशी एक गोष्ट होती की तुम्हाला माहीत आहे हळदीला आपण पिवळी साडी नेसतो, माहिती आहे ना? तर सकाळी मी, मला माहीत आहे हळदीच्या दिवशी सकाळी मी काहीतरी दुकानात, मी हां काहीतरी दुकानात किराणा मी मागवला होता, तो आणायसाठी गेली होती. तर मग मी मार्केटला गेली सकाळी, मेहंदीचे हात वगैरे तसेच होते. तर मी तशीच गेली सकाळी, आणि मी तो किराणा सांगितलेला तो घेऊन आले. तेवढ्यात मग 9:30 वाजले असतील तेव्हा, मग मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला, कुठपर्यंत आलं म्हणे, काय झालं रश्मी, कुठपर्यंत घरी काय कार्यक्रम चालू आहे? म्हटलं काही नाही, म्हटलं आज हळद आहे, म्हटलं उद्या लग्न आहे. तर ती मला म्हणे मग हळदीची साडी. मी म्हटलं अरे, मी तर हळदीची साडी विसरलीच, हळदीच्या साडीवर लक्षच नाही. मग ती मला म्हणे की रश्मी मामाकडली साडी असते, म्हणे मामाकडली हळदीची साडी असते. मी म्हटलं माझ्या मामा, तर म्हटलं म्हणजे लग्नात सगळ्यांचा नकारच होता, तर मी म्हटलं बाई ते तर काही आले नाही. तर म्हणून मग मी जाऊ दे म्हटलं, चला म्हटलं. मग मी गेली दुकानात, आमचं एक दुकानदार आहे ज्यांच्याकडनं आम्ही नेहमी साड्या घेतो. तर मी तिथे गेली, त्यांनी मला विचारलं, मी त्यांना म्हटलं की मला एक साडी पाहिजे हळदीसाठी पिवळ्या कलरची. तर मला म्हणे की कहा तक दो, बोले कोण से किती रुपये तक दो. मैंने बोला जो सबसे कम से कम होंगी वो दो. हळदी में खराबी हो जाती, बोली. तो म्हणे नाही अच्छी लो ना, बोली शादी की हळदी की साडी अच्छी लो. म्हटलं नाही, ॲक्च्युली म्हणजे माझ्याजवळ पैसेही नव्हते, पैसे म्हणजे मोजकेच पैसे होते. कारण घरून निघताना मला घरी काही ना काही पैसे आईजवळ देऊन ठेवायचे होते, घरची अरेंजमेंट पण लावायची होती. तर म्हणून मग मी घेतली. तर मी त्यावेळेस साडी घेतली 125 रुपयाची पिवळी साडी घेतली. फॉल नाही, पिको नाही, काहीच नाही, तशीच त्याची दोरी निघत होते, काही कापले मग काहीची नाही. तर तो मला दिवस आठवला की मी ती साडी जेव्हा घेतली आणि घातली. आज कम्प्युटरवर मी काही काम करत होती सकाळी, तर मग मला हळदीचे फोटो पण दिसले, त्याच्यामध्ये मी साडी पाहिली. तर मला स्वतःचं म्हणजे हसूही आलं, थोडंसं रडूही आलं याच्यासाठी की माझे मामा कसे बिचारे, तसेही गरीबच आहेत ते. गरीबच आहे माझे मामा, म्हणजे माझ्या आईचं माहेर गरीबच आहे. तर मला अजूनही आठवत नाही की लहानपणापासून आतापर्यंत एखादा फ्रॉक किंवा काही मला कपडा दिला बा तिथून. तसं असते की नाही, मामाकडे जातो तर आपल्याला ड्रेस वगैरे देतात, कपडे घेतात, तर असं काहीच आठवलंच नाही. मी म्हटलं जाऊ दे, मामाकडचं एक कपडा तर नाही भेटला, आणि शेवटी म्हटलं आपल्याला हळदीची साडी पण नाही भेटली. तर थोडीशी नर्वस झाली, तिला जाऊ दे, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. म्हटलं मग काही नाही, आणि त्या साडी घातली. तेवढ्यात मग माझी ताई म्हणे काही सजली नाही म्हणे, काही नाही म्हणे, कशी दिसून राहिली हळदीच्या दिवशी म्हणे तू रश्मी. म्हटलं ताई काय सांगू, म्हटलं आता मी ताईला काय सांगू, आता बाकीच्या पोरींच्या माझ्या मैत्रिणींच्या हळद पाहिलं आम्ही मस्त सजून धजून मस्त. मी काही नाही, घेतली साडी, गुंडाळली आणि बसली हळदी. तर ताई म्हणे जाऊ दे म्हणे, निघून घे जाऊ दे म्हणे,
जो करते त्यालाच माहीत असते म्हणे, कारण की घरचं सगळं करणं पाहणं आणि हे सोबतच आलं होतं. तर हळदीचं काही शूट तर काही घेतलं नाही घरचं, पण हळदीचे फोटोज काढले होते त्यावेळेस मोबाईलमध्ये. तर आज मी तुम्हाला माझ्या हळदीचे फोटो दाखवणार आहे. तर हळदीचे आणि थोडेसे मेहंदीचे फोटो आहे. आणि मी दुसऱ्या दिवशी नवरी झाली होती, तर तेव्हाचे पण काही फोटोज आहे, तर ते पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि नवरीचा किस्सा मेकअप, मला एक जण म्हणे की आम्ही येतो म्हणे तुझा मेकअप करून द्यायला, आम्हाला काही पाहिजे. आम्ही वाट पाहत राहिलो, कोणी आलंच नाही, कोणी येत नाही. तर मग शेवटी माझ्या ताईनेच माझा मेकअप करून दिलं घरच्या घरी साधं सुद्धा. तर ते पण व्हिडिओ आहेस. तर मला ते असं साडीचा किस्सा आठवला, मी म्हणजे एक असं फील होऊन गेलं की मामाचा घरचा आजपर्यंत एकही कपडा मला नाही, एकही नाही, म्हणजे हळदीची साडीसुद्धा नाही. तर असो, तर चला आज तुम्हाला मी माझ्या घरचे हळदीचे फोटो दाखवते. तर हळदीचे फोटो वगैरे बघाल आणि माझा ब्लॉग झाल्यावर मला नक्की सांगाल की तुम्हाला माझ्या लग्नाचे हळदीचे फोटो कसे वाटले. तर चला